हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधील इम्पॉर्टंट टेक्निक थिन लेअर क्रोमॅटोग्राफी म्हणजेच TLC आणि त्याच्याशी निगडीत टर्म रिटार्डेशन फॅक्टर एक्सप्लेन करणार आहे. तर TLC ही टेक्निक आहे तरी काय? तर या टेक्निकमध्ये एका ग्लास प्लेटवर किंवा एका प्लास्टिक प्लेटवर किंवा ॲल्युमिनियम फॉईलच्या प्लेटवर सिलिका जेलचा पातळ थर दिला जातो. थिन लेअर ऑफ सिलिका जेल इज अप्लाइड ऑन दी ग्लास प्लेट, प्लास्टिक प्लेट और ॲल्युमिनियम फॉईल. अँड या प्लेटवर 1 सेंटीमीटर बॉटम पासनं 1 सेंटीमीटरवर तुमचा कुठलाही सोल्यूट म्हणजे तुमचा कुठलाही कंपाऊंड स्पॉट केल्यानंतर त्याला एका पर्टिक्युलर सॉल्व्हंट सिस्टममध्ये डीप केलं जातं आणि त्याला 2 मिनिटं ठेवलं जातं. त्या 2 मिनिटं ठेवण्याला, 2 मिनिटं किंवा 1.5 मिनिटं ठेवण्याला आपण रन म्हणतो. तर त्याला असं म्हटलं जातं की जी TLC जी आहे ती रन केली गेली. तर एक्झॅक्ट ही प्रोसेस काय आहे ते समजण्यासाठी मी तुम्हाला एक रिॲक्शन घेऊन हे तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर तुम्हाला माहीत असेल जेव्हा बेन्झिनवर H2SO4 आणि नायट्रिक ॲसिडची रिॲक्शन केली तेव्हा आपल्याला नायट्रोबेन्झिन हा प्रॉडक्ट भेटतो. तर लॅबोरेटरीमध्ये जेव्हा आपण ही रिॲक्शन करतो तर नेहमीच असा प्रश्न पडेल की आपली रिॲक्शन कम्प्लीट झाली आहे की नाही, म्हणजे 100% नायट्रोबेन्झिन फॉर्म झालंय का तुमचं 10% अजून बेन्झिन बाकी आहे किंवा 50% बेन्झिन बाकी आहे, तर हे कसं कळणार? तर त्याच्यासाठी ही थिन लेअर क्रोमॅटोग्राफी टेक्निक फार महत्त्वाची आहे. तर ते कसं? तर इथे मी एक TLC दाखवली आहे, एक डायग्राम आपल्याला इथे दाखवली आहे. तर त्यामध्ये इथे 3 कंपाऊंड मी स्पॉट करतो. फर्स्ट जो रिॲक्शन मिक्सर मी इथे घेतली, वरची जी रिॲक्शन मी मेन्शन केली नायट्रेशनची, त्यातलं जर आपण रिॲक्शन चालू असताना जर ते स्पॉट केलं आणि नंतर कंपाऊंड ए म्हणजे आपलं बेन्झिन मी एकदा स्पॉट करणार आणि एक को म्हणजे काय, तर मी कंपाऊंड ए म्हणजे आपलं बेन्झिन प्लस रिॲक्शन मिक्सर ह्या 2 गोष्टी मी स्पॉट करणार. आणि याला आता मी काय करणार, ही TLC घेणार, त्याला जो साईड मधला जो आपला बीकर दिसतोय त्यात मी डीप करणार आणि 2 मिनिटं ठेवणार. तर यात होईल काय, तुमचं सॉल्व्हंट जे आहे ते बॉटम वरनं टॉप पर्यंत जाईल. हे बघा, तो भिजत, त्याला भिजणं म्हणत नाही, आता इंग्लिशमध्ये त्याला रन म्हणतात. तो सॉल्व्हंट जे आहे तो अपवर्ड रन होईल आणि त्याबरोबर काय होईल, तुमचं कंपाऊंड सुद्धा वर जाईल. तर तो तुमचा कंपाऊंड किती वर जाणार हे डिपेंड करतं त्याच्या पोलॅरिटीवर. आता इथं तुम्ही बघितलं बेन्झिन आणि तुमचा जो फायनल प्रोडक्ट आहे तो नायट्रोबेन्झिन जो आहे तो पोलार आहे बेन्झिन पेक्षा. त्यामुळे काय होईल, पोलार कंपाऊंडचं सिलिका जेल बरोबर जास्त इंटरॅक्शन असतं आणि ते जास्त वर जाणार नाही कम्पेअर टू बेन्झिन. बेन्झिन हा तेवढा पोलार नाहीये, तो नॉन पोलार कंपाऊंड आहे कम्पेअर टू नायट्रोबेन्झिन, म्हणजे तो जास्त मूव्ह होणार नाही. तर इथे काय होईल, आता सॉल्व्हंट जो आहे तो इथपर्यंत गेला, दुसरा जो आरो आता इथे आलाय तिथपर्यंत सॉल्व्हंट जाईल आणि तुमचं नायट्रोबेन्झिन म्हणजे रिॲक्शन मिक्सर तो 1 सेंटीमीटर पर्यंत आणि तुमचं बेन्झिन जे आहे ते ऑलमोस्ट डबल तुमच्या नायट्रोबेन्झिनच्या वर त्या सॉल्व्हंट सिस्टम मध्ये रन होईल. 10% इथायल एसेट आणि हेक्झेन ही सॉल्व्हंट सिस्टम मी इथे घेतलेली आहे. तर आता को मध्ये काय केलंय, रिॲक्शन मिक्सर आणि बेन्झिन या दोघांचा एकत्र स्पॉट दिलाय. तर कोचा स्पॉट का दिलाय का, हे बघण्यासाठी की तुम्हाला दोन्ही पण तुमची स्टार्टिंग मटेरियल जो आहे तो जोपर्यंत कन्झ्युम होत नाही तोपर्यंत तुम्हाला ही TLC चेक करत राहावं लागेल. 1 तास 2 तास 3 तास 3 तास 10 तास जेव्हा तुम्हाला असं परफेक्ट RM ही जी पहिला जो स्पॉट आहे त्यात फक्त सिंगल एक स्पॉट दिसत नाही तोपर्यंत तुम्हाला हे कन्फर्म होणार नाही की रिॲक्शन झाली. जेव्हा तो एक सिंगल स्पॉट दिसेल तेव्हा तुम्ही कन्फर्म सांगू शकता की रिॲक्शन 100% कम्प्लीट झाली आहे. तर TLCचा हा पहिला उपयोग आहे. आता दुसरा जो टर्म आहे ते रिटार्डेशन फॅक्टर, तर मी सेम रिॲक्शन सेम TLC घेऊन मी तुम्हाला सांगतो की रिटार्डेशन फॅक्टर काय आहे. तर रिटार्डेशन फॅक्टर हे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अ सोल्यूट. आता सोल्यूट इथे काय आहे, सोल्यूट तुमचा ए असू शकतो, बी ही असू शकतो. ए म्हणजे बेन्झिन आणि बी म्हणजे आपलं नायट्रोबेन्झिन. तर इथे तुम्ही बघा, तर बी हा त्याचे टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं, 1 सेंटीमीटर आणि तुमचं सॉल्व्हंट जे आहे तर टोटल सॉल्व्हंटने किती, 4 सेंटीमीटर ट्रॅव्हल केलंय आणि तुमचं जे नायट्रोबेन्झिन आहे त्यांनी किती तुमचं बेन्झिनने किती फॉलो केले, ते किती डिस्टन्स मूव्ह झालाय तर ते 2.4 सेंटीमीटर. नाऊ आता रिटार्डेशन फॅक्टर ऑफ बेन्झिन सॉरी नायट्रोबेन्झिन जर काढायचं ठरलं तर तो किती येईल, 1/4 म्हणजे तो 0.25 RF ही नायट्रोबेन्झिनची आली. आणि तसंच जर बेन्झिनची RF आपल्याला काढायची ठरली तर ती किती येईल, तर 2.4
4 ती 8.6 आता RF व्हॅल्यू ह्या 10% इथाइल ऍसिड हेक्झेन ह्या सिस्टम मध्ये ही कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे तुम्ही कधीही कुठल्याही परिस्थितीत ही रिएक्शन केली तर तुम्हाला RF ही फिक्सच इतकीच येणार आहे. तर RF हा कंपाऊंडचा त्या पर्टिक्युलर सॉल्वेंट सिस्टमला कॅरेक्टरिस्टिक त्याला ओळखण्यासाठी वापरली जाते. तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला पसंत आला तर प्लीज लाईक करा. थँक्यू.